आता एक ब्रेकिंग न्यूज. मराठा विधेयकावरील भाषणावेळी सुरेश खाडेंच्या डुलक्या सुरू होत्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कामगार मंत्र्यांना डुलकी लागलेली होती. सुरेश खाडेंचे पेंगतानाचे व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलेले आहेत. कामगार मंत्र्यांना झोप आवरेना अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. मराठा आरक्षण विधेयकावरती मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना विधानसभेमध्ये त्यांच्या मागील आसनावरती बसलेल्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांना झोप आवरत नव्हती. सुरेश खाडे सभागृहामध्ये जांभ्या देत होते. मराठा समाजासाठी एवढं महत्वाचं विधेयक मांडलं जात असताना सुरेश खाडे मात्र पेंगत असताना दिसत होते. सुरेश खाडेंच्या या डुलक्यांची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष अधिवेशनामध्ये भाषण देत असताना सुरेश खाडे यांना मात्र झोप आवरत नव्हती. त्यांना डुलक्या लागलेल्या होत्या आणि त्यामुळे याचीच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. मराठा विधेयकावरील भाषण सुरू असताना सुरेश खाडे अशा पद्धतीनं पेंगत असताना कॅमेरामध्ये कैद झालेले आहे आणि त्यांच्या व्हिडिओची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे कामगार मंत्र्यांना एवढं महत्वाचं विधेयक मांडलं जात असताना झोप आवरत नव्हती का असा प्रश्न विचारला जातोय. मराठा आरक्षण विधेयकावरती मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना विधानसभेमध्ये त्यांच्या मागील आसनावरती बसलेल्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांना झोप आवरेनाशी झालेली होती. सुरेश खाडे सभागृहामध्ये जांभया देत होते. मराठा समाजासाठी एवढं महत्वाचं विधेयक मांडलं जात असताना सुरेश खाडे मात्र पेंगत असताना दिसत होते. सुरेश खाडेंच्या या डुलक्यांची राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.